नमस्कार आज आपल्या समोर येण्याचं एक कारण विशेष आहे महत्वाचं आहे तुमच्यासाठी नसलं तरी तुमच्या पालकांसाठी आहे कारण की तुमच्या पालकांना जी तुमची फी भरण्याचं टेन्शन आलं होतं कारण की आपण जर विचार केला तर कृषीचं शिक्षण घेत असताना सरकारी महाविद्यालयांची फीज तेवढ्या प्रमाणात नाही आहे परंतु जे प्रायव्हेट आपले महाविद्यालय आहेत त्याची हजारो लाखोच्या रुपयामध्ये फी आहे आणि एवढी फी जर अशा संकटाच्या काळामध्ये ज्या लॉकडाऊन आहे सर्व गोष्टी धंदा पाणी बंद पडलेला आहे पैशाची कुठूनही आवक नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आपला पाल्य कसा शिकवायचा हा जो प्रश्न बालकांसमोर पडला होता आणि पालकांची एक मागणी होती किंवा याच्यामध्ये काहीतरी सवलत देण्यात यावी ही फी माफ करण्यात यावी किंवा ही फी पुढच्या वेळेस घेण्यात यावी असं काहीतरी तरतूद या थ्रू करण्यात यावी आली पाहिजे आणि म्हणून मीच नव्हे तर आपल्या या क्षेत्रात पुढाकार घेणाऱ्या अनेक कृषी मित्रांनी ही मागणी लावून धरली लावून धरल्यानंतर त्या ठिकाणी तिला आज यश आलेलं आहे त्याबद्दलचा निर्णय आलेला आहे आणि तो निर्णय मी तुम्हाला दाखवणार आहे हे श्रेय फक्त माझं नाही आहे हे श्रेय प्रत्येकानं ज्यानाजाना या लोकांपर्यंत मागणी पोहोचवली या सिस्टीममध्ये सुद्धा जे अकॅडमिक लोक आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांची मुलं आहे आहेत त्यांची मुलं सुद्धा शिक्षण घेतात त्यांनासुद्धा आपली परिस्थिती ठाऊक आहे त्यांनीसुद्धा गांभीर्याने ह्या गोष्टी घेतल्या त्याची दखल घेतली त्यांनी सुद्धा वारंवार वरती याची चौकशी केली आणि म्हणून जे कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे चे संचालक आहेत डॉक्टर हरिहर कौशिक डॉक्टर हरिहर कौसडीकर साहेब यांच्या साईनुसार एक ते पत्र जारी आलेलं आहे ते पत्र प्रत्येक विद्यापीठाला पाठवण्यात आलेले आहे विद्यापीठातून प्रत्येक महाविद्यालयाला पाठवण्यात आलेलं आहे त्या पत्रामध्ये काय नेमकं नमूद केलेलं आहे ते आपण एकदा बघूया महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे विषय या ठिकाणी जावा गाव क्रमांक सुद्धा दिलेला आहे तुम्हाला हा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर डेट आहे सव्वीस जून दोन हजार वीस विषय कोविड नाईन्टीन या च्या पार्श्वभूमीवर कृषी व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी यांना नवीन सत्र व आठव्या सत्राची नोंदणी फी भरणा करण्यासाठी सवलत बाबत संचालक शिक्षण समन्वय समितीच्या चार सहा दोन हजार वीस रोजी झालेल्या एकोणनव्वदाव्या बैठकीमध्ये के निश्चित केल्याप्रमाणे चारही कृषी विद्यापीठांच्या कुलसचिव अधिष्ठाता कृषी यांना सूचित करण्यात येते की आपल्या स्तरावरून आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व कृषी व संलग्न महाविद्यालयांच्या सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य यांना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात यावेत खालीलप्रमाणे निर्देश देण्यात यावेत कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर कृषी व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी यांना नवीन सत्र व आठव्या सत्राची नोंदणी फी एक रकमी न घेता तीन हप्त्यात परंतु अंतिम सत्र परीक्षेपूर्वी भरणा करण्याची सवलत देण्यात यावी या ठिकाणी सही आहे जे संचालक शिक्षण आहेत महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद पुणेचे डॉक्टर हरिहर कौसळीकर साहेब याच्या प्रतिलिपी आहेत कुलसचिव अधिष्ठाता कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली ठीक आहे याच्यामध्ये सरळ आणि स्पष्ट उल्लेख आहे की विद्यार्थ्यांनी फी ही तीन इन्स्टॉलमेंटमध्ये द्यायची आहे फर्स्ट सेकंड थर्ड इन्स्टॉलमेंट पाडून दिलेले आहेत फक्त फी भरणा करताना परीक्षेच्या आधीच तिन्ही इन्स्टॉलमेंट तुम्हाला द्यायचे आहेत तीन याच्यामध्ये विभागणी केलेली आहे जर तुमची फी नऊ हजार असेल तर तीन हजार तीन हजार तीन हजार अशा पद्धतीनं तुम्हाला फी भरायची आहे ती पे करायची आहे आणि संबंधित विद्यापीठाकडनं हे निर्देश देण्यात आलेले आहेत ती विनंती नाही शिफारस नाही आहे हे निर्देश आहे हे ऑफिशियल आहे आणि हे आपल्याला सिस्टीममधल्याच एका व्यक्तीकडनं ही माहिती देण्यात आलेली आहे आणि ही माहिती जावक आवक क्रमांकानुसार जाहीर आणि प्रदर्शित करण्यात आली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना मी स्पष्ट सांगतो की तुमचे जे प्रायव्हेट कॉलेजचा जास्त करून प्रॉब्लेम येतो की त्या ठिकाणी तुमची पूर्ण फी मागतील काही लोक कधी कधी तर त्या ठिकाणी त्यांना हे जी पत्रक आहे हे मी तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम फेसबुक ट्विटरला हे हा फोटो टाकतोय तो फोटो देऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तो तुमच्याजवळ ठेवा जेव्हा तुम्हाला फी भरणा करायचा आहे त्यावेळेस तुमची तीन इन्स्टॉलमेंटमध्ये फी भरायची आहे त्याच पद्धतीने तुम्हाला फी भरा जर एखादा व्यक्ती जर तुम्हाला पूर्ण फी मागत असेल एखादं कॉलेज तुम्हाला पूर्ण फी मागत असेल तर संबंधित लोकांपर्यंत शिष्टबद्धीची कार्यवाही करा नसेल होत मला फोन करा फक्त पूर्ण फी भरणा करू नका या माध्यमातून अनेक पालकांच्या जो एक संकट आलं होतं की बा एवढ्या का या संकटाच्या काळामध्ये आता फी भरणा कसा करायचा यामध्ये सवलत माझं म्हणणं तर ही फी घ्यायलाच पाहिजे नव्हती परंतु त्यांनी त्याच्यामध्ये ते रुपया तर कमी केला नाही आहे परंतु तीन इन्स्टॉलमेंट त्याच्या पाडलेल्या आहेत काही का वेळ सकारात्मक झालेला आहे जे आजचा पैसा उद्या परंतु उद्या काहीतरी आमची आवक वाढेल आणि त्या थ्रू आम्हाला पैसा देता येईल आणि खरं पाहिलं मित्रांनो तर आपण आपल्या युट्यूब चॅनलला आत्ता पाच दहा म्हणजे जवळपास अर्धा एक तासापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे परंतु ही जी अपडेट आली म्हणजे ही रात्रीच मला सरांनी पाठवलेली हो परंतु आत्ता माझ्या बघण्यात आली आणि म्हणून आता ही गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यांचं आर्थिक शोषण थांबलं पाहिजे कारण की आता लवकरच तुमचा फी भरणा करायचा आहे कितीही पण केलं तर हा व्हिडिओ लगेच टाकल्या टाकल्यास प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नाही याला दोन तीन दिवस लागतात आणि काही दिवसामध्येच तुमचं रजिस्ट्रेशनसुद्धा आलेलं आहे म्हणून आपण एवढा तातडीनं हा व्हिडिओ टाकला काही लोक का आपल्याला रिकामे काही कामनी यांना आहे असंच चालू आहे असे म्हणत असतील त्यांना म्हणू द्या त्या शुभेच्छा म्हणून त्या गोष्टी घेतोय परंतु तुम्ही या ठिकाणी विचार करा आम्ही एवढं अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी आमचं काम धंदे सोडून जर देत असू तर तुमचं काम आहे आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा तुमच्याबद्दलची प्रत्येक इंथमभूत बातमी तुमच्यावरची माहिती तुमच्याबद्दलची माहितीच नव्हे तुमच्याबद्दलच्या सुद्धा या ठिकाणी वाचप होत आहे तुमच्याबद्दलच्या सर्व गोष्टी तुम्हाला इथून न्याय मिळत आहे म्हणून विनंती करतो पुन्हा एकदा आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलआयकॉन दाबा सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण व्हिडिओद्वारे आणू शकत नाही त्याकरता फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर या ठिकाणी मी छोटी मोठी अपडेट असेल तर ती पोस्ट करत असतो त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करा आणि सर्वांच्या आज आपण जर बघितलं तर मीच नाही तर ज्या अनेक लोक आहेत की ज्यांनी आता पुढाकार घेतलेला आहे विद्यार्थी जागृत झालेला जा आहे आणि एक आपण सशक्त दबावगट म्हणून हे सर्वजण याच्या यांच्या सिस्टीमला अपडेट ठेवणं ठेवत आहोत आपले प्रॉब्लेम त्याच्या दारी मांडत आहोत तेसुद्धा सकारात्मक आपल्याला घेत आहेत ते आपल्या शंकेचं आपल्या प्रॉब्लेमचं निरसन करत आहेत ही एक खूप चांगली गोष्ट आहे एक चांगला पाऊल आपलं पडत आहे आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या असेच आपण सर्वांचे प्रॉब्लेम अनेक विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत की सांगू शकत नाही मी इतके प्रॉब्लेम आहेत परंतु आपण दररोज एकेका व्हिडिओमध्ये घेऊ राहिलो आहे आणि आपल्याला तसा रिस्पॉन्सही मिळू राहिला त्यामुळे कोणाची बदनामी करण्याचा या ठिकाणी हेतो नाही आहे मी या पूर्ण चारी विद्यापीठाचे अधिष्ठाता चारी विद्यापीठाचे कुलगुरू सन्मान्य कृषी मंत्री सन्मान्य महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे पूर्ण अध्यक्ष बॉडी सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या तीन इन्स्टॉलमेंट मांडून काढून दिल्या किंवा जे वरून शिफारस आली त्यानुसार त्यांनी जे केलं असेल पण कसं काय करण्यात आलेलं आहे आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे धन्यवाद